नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील मध्ये आपण बघणार आहोत कलाच्या फेक प्रेग्नन्सीमुळे अद्वैत मात्र खूपच डिप्रेशनमध्ये गेलेला असतो हे मूल त्याचं नक्कीच नाहीये या गोष्टीवर तो ठाम असतो मग हे मूल नक्की कोणाचं या सगळ्या प्रश्नांनी तो फारच अस्वस्थ होत असतो आणि हे सगळे प्रश्न त्याला फारच त्रास देत असतात तो कलाशी या गोष्टीवर बोलतो सुद्धा परंतु कला त्याला त्यावेळी काहीही सांगत नाही ती फक्त म्हणत असते की योग्य वेळ आल्यावर मी सगळं काही तुला सांगेल कला अद्वैतची कोड्यात बोलत असते की मी प्रेग्नेंट नाहीये परंतु हे रिपोर्ट सुद्धा खोटे नाहीये अद्वैतला नक्की या गोष्टीचा काय अर्थ काढावा तेच कळत नसतं कला मात्र रोहिणीच्या मुलीची संपूर्ण काळजी घेत असते तिला काय हवं नको ते बघत असते आणि कला तिला सांगते की आता तुला लवकरात लवकर त्या मुलाला भेटायला पाहिजे ज्या मुलाचं बाळ तुझ्या पोटात वाढतंय आणि त्याला तू लवकरात लवकर ह्या गोष्टी सांगायला पाहिजे तो तुझं ऐकेल ना म्हणजे तो ह्या बाळाला ऍक्सेप्ट तर करेल ना तेव्हा रोहिणीची मुलगी तिला सांगते की हो त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि नक्कीच तो मला ॲक्सेप्ट करेल आणि माझ्या बाळाला देखील ॲक्सेप्ट करेल कला म्हणते की ठीक आहे तू लवकरात लवकर त्याच्याशी बोल जेणेकरून तुमचं लग्न पटकन होईल आणि मग लग्न झाल्यानंतर तुला ही गोष्ट सांगायला काहीही वाटणार नाही आणि मग त्यामुळे तुझी बदनामी सुद्धा होणार नाही कलाचा आणि तिचा प्लॅन ठरलेला असतो आणि ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आता रोहिणीची मुलगी ही त्या मुलाला भेटायला गेलेली असते त्यांच्यासोबत कलासुद्धा असते रोहिणीची मुलगी आता त्या मुलाला म्हणत असते की माझ्या पोटात तुझं बाळ वाढतंय आणि आपल्याला लवकरात लवकर आता लग्नाचा विचार करायला पाहिजे आता आपल्याला सगळ्यात जास्त घाई करावी लागेल तर तो मुलगा आता कारण द्यायला लागतो आणि तो म्हणत असतो की अगं आताच तर तू ज्वेलरी डिझायनिंगमध्ये टॉप केलंयस आणि आता बाळ जर तुझ्या पोटात राहिलं तर तुझं खरंच अभ्यासावर लक्ष लागेल का तू खरंच तुझं करिअर घडवशील का त्यापेक्षा तू एक काम कर तू अबोशन करून टाक तर कला त्याला म्हणत असते की तिला अभोषण करायची काय गरज आहे म्हणजे तुझं तिच्यावर प्रेम आहे ना आणि तसंही तुम्हाला लग्न करायचं आहे तर मग तुम्हाला बाळ का जड झालंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा कित्येक बायका आहेत की ज्या आई आहेत आणि सक्सेसफुल वुमेन सुद्धा आहेत आणि मला गॅरंटी आहे की ही सुद्धा तसंच काहीतरी करेल त्यामुळे तुम्ही त्याची चिंता अजिबात काही करू नका तुम्ही फक्त आता लवकरात लवकर लग्नाचा विचार करा तो मुलगा मात्र खूपच हबकलेला असतो त्याला लग्न करण्याची अजिबात इच्छा नसते आणि त्याच्या तोंडावरनं हे दिसत असतं परंतु रोहिणीच्या मुलीचा मात्र त्या मुलावर खूप विश्वास असतो त्यामुळे कला काहीही बोलत त्या मुलाला आता एक कॉल आलेला असतो आणि तो सांगत असतो की हो हो मी लगेच निघतोय असं म्हणून आता तो निघालेला असतो कलाला मात्र त्या मुलामध्ये काहीतरी गडबड वाटत असते ती रोहिणीच्या मुलीला घरी काढून देते आणि त्या मुलावर ती नजर ठेवते तो मुलगा ज्या दिशेने जात असतो त्या दिशेने आता कला रिक्षा मधून त्याचा पाठलाग करत असते त्याच्या गाडीचा कला पाठलाग करत असते आणि तो आता एका घराजवळ येऊन थांबतो आता तो आल्यानंतर एक छोटी मुलगी लगेचच बाहेर येते आणि तिची आई सुद्धा दरवाजा बाहेर उभी असते कला हे सर्व लांबून बघत असते की हे सगळं नक्की काय आहे कलालाही मोठा प्रश्न पडलेला असतो ती ती मुलगी त्या मुलाला एवढ्या हक्काने बोलत असते आणि हक्काने त्याच्याशी वागत असते त्यावरून कलाला एक गोष्ट समजलेली असते की हा मुलगा पूर्णपणे माझ्या नंदेला चिट करतोय याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि तरीसुद्धा तो तिला चिट करतोय आणि एवढंच नाही तर त्याला एक छोटी मुलगी सुद्धा असते आणि त्याने फक्त आणि फक्त रोहिणीच्या मुलीचा वापर केलेला असतो आणि तिला फसवलेलं असतं परंतु ही गोष्ट रोहिणीच्या मुलीला अजिबात माहीत नसते कलाला एक गोष्ट माहीत असते की रोहिणीच्या मुलीचा मुला त्या मुलावर किती विश्वास आहे त्यामुळे जर तिने तिला सांगितलं तर त्यावर ती विश्वास ठेवणार नाही त्यामुळे ती ठरवते की तिला जे काही आहे ते डायरेक्ट तिच्या डोळ्यांसमोर दाखवायचं ती लगेचच रोहिणीच्या मुलीला मुली कॉल करते आणि तिला बोलावून घेते आता तो मुलगा त्याची बायको आणि छोटी मुलगी हे काही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेले असतात कलाने त्यांच्यावर नजरच ठेवलेली असते आता रोहिणीची मुलगीही तिथे आलेली असते आणि कला तिला सगळं दाखवते की बघ कशाप्रकारे हा तुला धोका देतोय आणि तू म्हणत होतीस ना की याचं माझ्यावर खूप प्रेम आहे खरं तर हा जेव्हा तुझ्याशी बोलत होता ना तेव्हाच मला कळलं होतं की याला हे बाळ नकोय आणि याला लग्नही करायचं नाहीये म्हणूनच तर तो एवढे कारण देत होता आणि तुला अबोर्शन करायला सांगत होता रोहिणीची मुलगी म्हणत असते की नाही वहिनी हे अजिबात शक्य नाहीये तो माझ्यासोबत असं कधीच वागू शकत नाही एक वर्षापासून आमचं रिलेशन आहे आणि एक वर्षापासून मी त्याला खूप चांगलं ओळखते त्याचं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे तर कला सांगते की बघ मग तूच आता विचार कर आणि तू स्वतः जाऊन त्याला विचार ना की त्या मुलीला विचार की कोण आहेस तू तर तो मुलगा आणि त्याची बायको जिथे बस बसलेली असते तिथे आता रोहिणीची मुलगी जाते आणि रडायला ला लागते तर तो मुलगा खूप घाबरतो आणि त्याला कळतं की आता आपली पोल खोलली जाणार आहे त्याची बायको त्याला विचारत असते की काय रे कोण आहे ही मुलगी आणि अशी रडतीये का तो मुलगा म्हणत असतो की अगं मला नाही माहिती ती का रडती येते तेवढ्यातच ती छोटी मुलगी त्या मुलाला पप्पा असा हाक मारते त्यामुळे आता रोहिणीच्या मुलीसमोर सगळी सच्चाई आलेली असते आणि तिला समजलेलं असतं की ह्या मुलाने मला पूर्णपणे फसवलंय ती त्या मुलीशी काही बोलत नाही आणि कला येऊन आता त्या मुलाच्या बायकोला सगळी हकीकत सांगते आणि हेही सांगते की तुमचा मुलगा कशा प्रकारे खोटं बोललाय त्याने एका मुलीला प्रेग्नंट केलंय आणि त्यानंतर तो तिला धोका देतोय तो तुम्हाला सुद्धा धोका देतोय ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलीला जेव्हा समजतात तेव्हा तीही तिथून तडक निघून जाते रोहिणीच्या मुलीला आता कळलेलं असतं की आपल्यासोबत खूप मोठा धोका झालाय कला आणि ती जेव्हा घरी येतात ते तेव्हा घरातले सर्वजण आता कलाला घेरतात आणि कलाला विचारत असतात था की अगं कला तू प्रेग्नंट आहेस मग तू बाहेर कशाला फिरतेस परंतु सरोज म्हणत असते की नाही हे मूल माझ्या मुलाचं असू शकत नाही मला माहिती आहे ह्या मुलीने कुठेतरी तोंड मारले आणि त्याचं पाप माझ्या मुलाच्या माथी मारते मी माझ्या मुलाला खूप चांगलं ओळखते आणि त्यानुसार माहिती आहे की हिच्या पोटातलं बाळ माझ्या मुलाचं असू शकत नाही सरोज आता कलाला प्रश्न विचारत असते की कोण आहे तो मुलगा कोणाचा आहे हे पाप कारण अद्वैतचं तर नाहीये हे तर मला शंभर टक्के माहिती आहे रोहिणी सुद्धा ते लोतायचं काम करत असते आणि रोहिणी सुद्धा कलाला विचारत असते की कला कोण आहे ग हे बाळ नक्की कोणाचं आहे कारण जेवढा आम्हाला माहिती आहे तर अद्वैतमध्ये आणि तुझ्यामध्ये अजून तसे कुठलेही संबंध नाही आहेत आणि मग तुमच्यामध्ये एवढ्या लवकर बाळ कसं काय आलं सर्वजण आता कलावर चिखल उडवत असतात आणि कलाला जाब विचारत असतात की हे सगळं कसं काय शक्य आहे कला मात्र सर्वांना एकच उत्तर देत असते की मी आता याबद्दल काहीही बोलू शकत नाही आणि मला कोणाला काहीही उत्तर द्यायचं नाही अद्वैतला सुद्धा आता राहत नाही आणि अद्वैत सुद्धा कलाला विचारतो की कला हे बाळ कोणाचं आहे आणि कोण आहे तो मुलगा सांगशील का आम्हाला अद्वैतने सुद्धा कलाला असा प्रश्न विचारलेला असतो त्यामुळे कला आता हैराण झालेली असते आणि काय उत्तर द्यावं हेच कलाला कळत नसतं आता रोहिणीची मुलगी गप्प बसत नाही तिला असं वाटतं की ऑलरेडी माझ्या वहिनीने माझ्या बाबतीत एवढं काही सहन केलंय आता मी तिला आणखी सहन करायला नाही लावणार आणि मग ती सर्वांसमोर एक गोष्टीचा खुलासा करते की माझं एका मुलावर प्रेम होतं आणि आम्ही दोघं लग्नही करणार होतो त्या मुलापासून मी प्रेग्नेंट राहिले आम्ही लग्नाचा विचार करत होतो परंतु त्या मुलाने मला पूर्णपणे धोका दिला आणि कलावहिनीमुळेच मला ही गोष्ट कळली की त्याचं आधी लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मुलगीसुद्धा आहे ही गोष्ट जेव्हा सर्वांना समजते तेव्हा सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो रोहिणी कसलाही विचार न करता तिच्या जोरात कानाखाली ठेवून देते आणि म्हणते की तुम्ही दोघा मुलांनी मला तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवली नाहीये तुम्ही माझ्याकडून सगळं काही हिसकावून घेतलंय रोहिणी खूप रडत असते बाकीचे सर्वजण तिला समजावत असतात रजनी आता कलाची बाजू घेत असते आणि म्हणत असते की आतापर्यंत कलावर चिखल उडवला जात होता ना मग आता सगळ्यांच्या नजरेत कला काय म्हणून उभी आहे आणि सरोजला ती विचारते की सरोज बहिणी आतापर्यंत तुम्ही कलाला नाही ते बोललात आणि कलाची महानता तुम्हाला माहित आहे का मग आदर्श सून नक्की कोणाला म्हणायचं कलाला नाही म्हणायचं तर मग कोणाला म्हणायचं कला या घरातली प्रत्येक जबाबदारी इतकी व्यवस्थितपणे सांभाळते तरी सुद्धा तुम्हाला तिचं काही पटत नाही तरी सुद्धा तुम्ही तिच्या चुकाच काढत असतात आणि अद्वैत तू तर तिचा नवरा आहेस ना तू तिच्यावर असा डाऊट का घेतलास रे तिने तर आपलं घर वाचवलंय चांदेकरांची बदनामी होण्यापासून तिने आपल्या घराला वाचवलंय तुम्ही लोकांनी मात्र तिला बदनाम करून टाकलं तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले तुम्हाला असं करताना काहीच वाटलं नाही का आज मात्र कलानी ही गोष्ट सगळ्यांना प्रूव करून दिली कला या घरातली सून नाही तर या घरातली आदर्श सून आहे रजनीने आता सर्वांचीच विकेट घेतलेली असते सोबत नैनाचीही विकेट घेतलेली असते आणि नैनाला ती म्हणत असते की काय ग कला तुझी बहीण आहे ना मग तू कलाला आतापर्यंत ओळखलं नाहीस का तुझ्या मनात सुद्धा कलाबद्दल काळज होतं ना आणि अशी कशी ग बहीण तू नैना सुद्धा आता मान खाली घालून उभी असते सर्वजण आता गिल्टी असतात आबा कलाला म्हणतात की ते घरातल्या कधीच कोणी केलं नसतं आज तू तु तुझ्या तु चारित्र्यावर संशय घेत असताना सुद्धा तू तु तुझ्या तु मतांवर ठाम राहिली आणि ते कोणासाठी फक्त आणि फक्त या घरातल्या मुलीसाठी या घरातली बदनामी होऊ नये म्हणून तू आतापर्यंत काय काय नाही केलं परंतु या घराने दिलंच नाही या घरात तुला तुझा मान नाही नाही सन्मान सासूला तुला मॅडम म्हणून हाक मारावी लागते नवऱ्यासोबतचे तुझे संबंध चांगले नाहीयेत तुम्ही नेहमी भांडत राहता तू या घराचा इतका विचार करते पण खरंच हे घर तुझा एवढा विचार नाही करत ग आणि आज मला खूप अभिमान वाटतोय की तू माझी सून आहेस अद्वैतला सुद्धा आता त्याच्या चुकीचा पश्चाताप झालेला असतो आणि कलाला जे काही तो बोललेला असतो त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात कलावर त्याने डाऊट घेतलेलं असतं त्याला असं वाटत असतं की कलाचं नक्कीच दुसरं कुठं तरी रिलेशन आहे आणि त्यामुळे कला असं आहे आणि त्यामुळे मला काही सांगत नाहीये परंतु सगळ्या गोष्टीचा खुलासा झाल्यानंतर कला आपल्या माणसासाठी किती गोष्टींचा त्याग करू शकते अक्षरशः आपल्या चारित्र्याचा सुद्धा त्याग करू शकते ही गोष्ट आता अद्वैतला समजलेली असते आणि कलाची इमेज अद्वैतच्या नजरेत अजूनच भरलेली असते आणि तेव्हापासूनच अद्वैत कलाला एका वेगळ्या चष्म्यातून बघायचं ठरवतो तर मित्रांनो असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद